हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाइट्सविथ प्रणू चॅनलमध्ये. आज बाइट्सविथ प्रणूमध्ये आपण रव्याचा ढोकळा पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी इतकं दही टाकलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी आपल्याला ॲड करत जायचं आहे. आधी अर्धी वाटी पाणी टाकलेलं, आता पुन्हा अर्धी वाटी टाकूया. अगदीच पातळ असं बॅटर तयार नाही करायचं आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हवं आहे आपल्याला. आता आपल्याला हे बॅटर झाकून ठेवायचं आहे साधारणतः 15 मिनिटासाठी. इथे मस्त 15 मिनिट झालेले आहेत. बॅटरसुद्धा छान असं फुललेलं आहे. रवा किती छान फुलला इथे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे. हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणं हेच इम्पॉर्टंट आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहायला नाही पाहिजेत. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे. आता पुन्हा यामध्ये पाव वाटी इतकं पाणी ॲड करूयात. साधारणतः 1.5 वाटी पाणी लागतंच लागतं ह्याला. त्यानंतर आपण यामध्ये 1/4 चमचा इतका सोडा टाकणार आहोत. तुम्ही सोड्याच्या ऐवजी इनोसुद्धा वापरू शकता. इथे आपण जो सोडा वापरला आहे त्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता. एक अख्खं पॅकेट इनोचं वापरायचं, 10 रुपयेवालं. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे एक भांडे घेतलं आहे आपण, त्या भांड्याला पूर्ण तेल लावून घेतलं आहे. तुम्ही प्लेटसुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये आपण हे बॅटर टाकलं आहे. आता इथे एका कढईमध्ये आपण पाणी टाकलं आहे, साधारणतः अर्धी कढईपेक्षा थोडंसं कमी. त्यानंतर ही जाळी टाकलेली आहे आणि हे पाणी छान असं गरम करून घेतलं आहे, साधारणतः उकळून घेतलं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. त्यामध्ये आपण आता हे भांडे ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आता आपल्याला हा ढोकळा बेक करून घ्यायचा आहे 15 मिनिटासाठी. मध्ये आधी तुम्ही एकदा झाकण काढून ढोकळा चेक करू शकता. आपण साधारणतः 15 मिनटं हा ढोकळा ठेवला होता आणि तो छान असा झालेला आहे. आता त्याला आपण काढून गार करून घेतलं आहे. त्यानंतर त्याला आपल्याला अशा पद्धतीने त्याच्या कडा सोडून घ्यायच्यात. तुम्ही जर प्लेटमध्ये ढोकळा बनवला तर अशा पद्धतीने त्याच्या कडा सोडाव्या लागत नाही, अगदी इझिली तो सुटला जातो. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ढोकळा बनवून तयार आहे. ह्याला आता आपण कट मारून घेऊयात. जशा आकाराचा तुम्हाला ढोकळा हवा आहे, जितके मोठे पीस हवे आहेत तशा पद्धतीने कट करून घ्या. आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फोडणीच्या भांड्यात आपण इथे तेल टाकलं आहे साधारणतः 1 ते 1.5 चमचा. त्यामध्ये मोहरी टाकली आहे, कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत 7-8 आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत उभ्या चिरून. हे अगदी छान असं तडतडलं की आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि मग यामध्ये पाणी टाकायचं. गॅस चालू ठेवला तर थोडंसं आग पेटण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची. इथे आपण पुन्हा गॅस चालू केला आहे. आता एक ह्याला छान अशी उकळी येऊन देऊयात. साखर अगदी मस्त चमच्याभर अशी वापरायची, कारण की छान असा गोडवा आला पाहिजे ढोकळ्याला. त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रमाणात आपण यामध्ये साखर वापरले, म्हणजे वेगळं शुगर सिरप आपल्याला बनवावं लागत नाही. किंवा तुम्ही फोडणी वेगळी आणि शुगर सिरप वेगळं बनवू शकता. आता हे जे बनवलं आहे आपण ते आपल्याला ह्या ढोकळ्यावरती संपूर्णपणे टाकायचं, जेणेकरून ढोकळा सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल. वरून आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा रव्याचा ढोकळा बनवून तयार आहे. हा ढोकळा खूप जास्त सॉफ्ट नाही बनत, पण खायला खूप अप्रतिम लागतो, खूप सोप्या पद्धतीने बनतो. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.